आणि आताची मोठी बातमी आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला. मविया ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार आहे. मविया फॉर्म्युल्याबाबत टीव्ही 9 मराठीकडे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे. समोर आलेल्या फॉर्म्युल्यामध्ये वंचितचा समावेश नाही असंही सूत्रांकडनं कळत आहे. फॉर्म्युल्यामध्ये वंचितचा समावेश नाहीये, मात्र 4 जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडण्याचा विचार केलेला आहे असंही सूत्रांकडनं कळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा एकीकडे फॉर्म्युला ठरलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेनाच मोठी असणार आहे. 22 जागा या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात येणार आहेत. तर काय आहे नेमका महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, सूत्रांकरवी कळलेल्या या जागा आपण पाहतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला 22 जागा, काँग्रेसला 16 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटासाठी 10 जागा असा फॉर्म्युला हा ठरलेला आहे. सूत्रांकरवी ही माहिती मिळतीये. गेल्या वेळेला आपण जर बघितलं तर शिवसेनेनं 23 जागांवरती ते लढलेले होते. त्याचबरोबरीनं काँग्रेस 25 तर राष्ट्रवादी काँग्रेस हे एकूण 19 जागांवरती लढले होते. आता महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये ज्या 22 जागा आहेत त्या कोणत्या आहेत ते आपण बघतोय. रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगलेची जागा जिथे पाठिंबा दिला जाणार आहे राजू शेट्टी यांना, सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, तसंच मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर आणि ईशान्य मुंबई या 22 जागी उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढणार आहे. तर 16 जागा काँग्रेसच्या गोटात आलेल्या आहेत आणि काँग्रेस 16 जागांवरती आपले उमेदवार उभे करणार आहे. नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अमरावती, अकोला, तसंच लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि उत्तर मध्य मुंबई अशा या 16 जागी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. गेल्या वेळेला 25 जागांवरती काँग्रेस लढली होती, यावेळेला 16 जागांवर लढतीये. शरद पवार गट गेल्या वेळेला 19 जागांवर लढला, यावेळेला 10 जागांवर लढतोय. ज्यात आता बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, नगर, माढा, माढ्यामध्ये पाठिंबा दिला जाणार आहे जानकरांना, तर सातारा, वर्धा आणि भिवंडी अशा या 10 जागांवरती शरद पवार गट लढणार आहे. तर हे सूत्र असणार आहे महाविकास आघाडीचं. 22, 16 आणि 10 ज्यापैकी 4 जागा या वंचितसाठी आम्ही ठरवलेल्या आहेत असंही सांगण्यात आलंय.